हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। आज है डे 33, तो वाजले काहीतरी दुपारचे 12। किचन दरवेज मी असं सरळ लावतो पण ते गाडी चालवता चालवता असं उलटं होऊन जातं। आज आहे सॅटरडे, हां सॅटरडेच आहे। आज आमची सकाळी क्रिकेट मॅच होती, जिंकलो आम्ही आजची मॅच। आज होतं प्लॅन सकाळी करायचा, पण सकाळी एवढी थंडी ना। मॅच होती आमची 7 वाजता, फर्स्ट मॅच होती आमची 7 वाजता मॅच, आणि जायला 5 मिनिटंच लागतात। पण ते लवकर जायला लागतं, ते थोडं लेट गेलं की पेनल्टी लागते, म्हणून 6:45लाच गेलो। खूप थंडी, माझी हालत खराब होती, त्यात बोलायचं बरं थोडं, आणि ते ग्राउंड कसं जवळ आहे खूप, तेवढं करण्यामध्ये काही पॉईंट नाही। मी आता चाललो आहे मॅकडॉनल्डमध्ये खायला, कारण मम्मी पप्पा गेलेत बाहेर, घरी एकटं होतो, बोर होत होतं, तर काहीतरी खाऊन झालं। तसं माझं आठवड्यात 2-3 मॅकडीमध्ये चक्कर होते। ॲक्च्युली मॅकडी पण तेवढंच लांब आहे जेवढं ग्राउंड आहे डिस्टन्स वाईज, उलट मॅगडी थोडं जवळ आहे। पण ते परत सकाळी थंडीमध्ये इच्छा नाही होत करायची, असं होत। आणि मी ह्याच्या आधी पण 2-3 मॅगडीचा ब्लॉग टाकला ना, तेव्हा मी बॅगच नव्हती घेतली। आता मी फायनली बॅग आणली सोबत, ते पार्सल बॅग मी ठेवायला, म्हणजे कसं ते सेफ राहतं। लास्ट टाईममध्ये ते कोक स्पिल झालं होतं, ते प्यायलाच नव्हतं भेटलं, बॅगमध्ये पाणी पाणी झालं होते। गाडीवाला पहिले लांब होता, नंतर डायरेक्ट आता आतमध्ये आला। ते थोडं माझं कॅमेऱ्याचं ना हे स्टँड थोडं वाकडं झालं आहे, तर ते फिक्स करायला लागेल तुम्हाला। थोडं मागे घेता का? थँक्यू। फायनली
ऑर्डर घेतलेली आहे. खूप गर्दी यार, एवढी गर्दी असते ना, वेळ लागतो. आणि आता ह्यात गाडी काढली ना मी, ते गाडी काढणे का अवघडचं काम असतं. आणि एवढे क्लोज लावतात ना बाकी गाड्या, टच होणं नंतर अशी त्या माणसाने गाडी मागं घेतली थोडी, तुझं काढणं लय अवघड होतं तिकडून. माझं कॅमेराचं थोडं पोझिशन हललेलं आहे, ते आता घरी जाऊन ठीक करतो, कारण थोडंसं मला असं इथून वाटतं आहे की थोडं टिल्ट झालं आहे ते लेफ्टला, असं असं झाल्यासारखं वाटतं आहे. बघू आता घरी जाऊन कळेल किती झालं आहे का नाही झालं, कारण मी रेकॉर्डिंग बघितली नाही अजून. घरी जाऊन एकदा चेक करेन की खरंच टिल्ट झालं आहे का, मला असं इथून वाटतं आहे. कारण टिल्ड झालं असेल तर मग काही पॉईंट नाही, कारण ते व्हिडिओ फुटेज थोडी मला या साईडला वळवायला लागेल, किंवा ते आलंच नसेल चांगलं, कारण काय माहिती ते एक पोझिशनमध्ये ते निघालं होतं ना, त्यानंतर ते हललं ते. त्यानंतर ते प्रॉपर सेटच नाही झाले. त्याचं ब्रेक पण थोडा आवाज मारत आहे, ते पण जरा शोरूमला दाखवायला लागेल, मोस्टली उद्या जाईल. पोचलो आता घरी, आज आता डेट 32 33 आय गेस 33 होता. हां राईट, लक्षातच नाही राहत डेट. चल बाय बाय.